जय मित्रांनो नमस्कार। उद्यापासून 10 फेब्रुवारी आपल्याला बुद्धिमत्ता आणि मॅथचे टॉपिक आपण पुन्हा चालू करतोय। आपल्या अशोका करिअर अकॅडमी हे पहिले पण चॅनल होतं, आपल्याला सर्वांना माहिती आहे। आज त्यातनं त्या चॅनलवरती पुन्हाच्या कमेंट खूप येत आहेत की सर तुम्ही लेक्चर ऑनलाईन घेत आहेत का, ऑनलाईन चालू करतायत का। त्यामुळे आपण रोज रात्री 8 वाजता एकदम बेसिकपासून मॅथ चालू करणार। बेसिकपासून मॅथ म्हणजे काय? संख्या टॉपिकपासून, एकदम संख्या टॉपिकपासून, संख्यांपासून घेतलं तर संख्या, संख्यांची स्थानिक किंमत, कसोट्या, लसावी, मसावी, संख्या टॉपिकमध्ये 8-9 प्रकार येतात। मग व्यवस्थित तुम्हाला 8-9 प्रकार व्यवस्थित समजून सांगेन। त्याच्यानंतर शाब्दिक उदाहरणं चालू होतात मॅथचं, प्रॉफिट लॉस असेल, पर्सेंटेज असेल, गुणोत्तर प्रमाण असेल, समचलन व्यस्त चलन असेल। त्यात भूमितीमध्ये पण खूप, भूमिती खूप आवड जाते मुलांना। भूमितीमध्ये पण तुम्हाला म्हटलं असेल वर्तुळ, चौरस आहेत, या गोष्टी तर प्रत्येकाला जमत आहेत। मग इष्टिका किती आलं, त्रिकोण आले, या त्रिकोण मोजणे, या बऱ्याच गोष्टींना प्रॉब्लेम येतो। आपण सुंदरपैकी रोज रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत रोज 1 तास कंटिन्यू लेक्चर असणार आहे आपल्याला। मग तुमचं काम एकच आहे, फक्त रोज रात्री 8 वाजता हजर राहणे, आणि सर्वांनी 8 वाजता हजर राहणे आणि व्यवस्थित लेक्चर करणे, व्यवस्थित तुम्ही नोट्स काढून ठेवा। या नोट्स एकदम 100% येणाऱ्या पोलीस भरतीसाठी पण गरजेच्या आहेत। आणि आता पोलीस भरतीचं तुम्हाला माहिती आहे, सध्या पोलीस भरतीसाठी खूप IMP आहे। त्यातनं त्यात सरळ सेवाच्या पण 75,000 वॅकन्सी येणार आहेत। त्या सरळ सेवेसाठी मॅथ हा कुठलाही बदल होत नाही, मॅथचं फक्त हाय कमी जास्त लेवल असते। मग सरळ सेवेसाठी असू द्या, वन विभागासाठी असू द्या, प्रत्येक कोणत्याही गव्हर्नमेंट एक्झामसाठी मॅथ हे सेमच आहे। मग तुम्हाला व्यवस्थित बेसिक समजून घेणं गरजेचं आहे। व्यवस्थित बेसिक समजून घेतलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल। मग मित्रांनो, उद्या 8 वाजता 10 फेब्रुवारी भेटू रात्री। जय हिंद।